कोविडच्या काळामध्ये मेडिकल इमर्जन्सीच्या नावाखाली कोविड सेंटर सुरू केले, आवश्यक होते, देर वॉज अ इमर्जन्सी. पण मुंबईमध्ये अनेक नामांकित आणि रेप्युटेड संस्था होत्या की ज्यांना हे काम देता आलं असतं, पण आपल्या पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना हे काम देण्याचा जो घाट घालण्यात आला, काय परिणाम झाला? 5 कोविड सेंटरचा 100 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना दिला. कुठले टेंडर नाही, अर्ज नाही, आणि कागदपत्र जे त्या ठिकाणी दिले, 4 दिवसापूर्वी कंपनी तयार केली, नावं सारखी आहेत, रेप्युटेड कंपनीचं नाव आणि या कंपनीचं नाव सारखं आहे, लोकांना असं वाटावं की त्यांच्याच नावाने ही कंपनी आहे, त्यांनाच आपण कंत्राट दिलं, ती नाही आहे. पार्टनरशिप झालेल्या आहेत आणि त्या करतानाही हे लोक इतक्या घाईत होते की स्टॅम्प पेपर कधी जुने आहेत, काही ठिकाणी डेट्स चुकलेले आहेत, काही ठिकाणी कटपेस्ट केलाय, म्हणजे दुसऱ्याचा एक्सपिरियन्स घेण्याकरता झेरॉक्सेस काढली आहेत, फोटोकॉपी काढून त्या ठिकाणी लावून टाकली आहे. आणि अशा प्रकारे केवळ हे आपण कॉन्ट्रॅक्ट देऊन थांबलो नाही, तर याच्यामध्ये 38 कोटीचं अधिकचं पेमेंट देखील आपण केलं आणि फार चांगल्या प्रकारे हे सगळं केलं. एक्सपिरियन्सने अशा लोकांना काम द्यायचं आणि त्या ठिकाणी पेशंट येऊ का न येऊ 50% पेमेंट मिळेलच. म्हणजे अनेक सेंटर असे आहेत की जिथे रिकामे होते, पूर्ण रिकामे होते, पण आपण पेमेंट केलाय. याचं कारण कोणाचे तरी कोणीतरी जवळचे लोक हे कोविड सेंटर चालवत होते. आता तुम्ही बघा, ही जी लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी आहे, याला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं शिवाजीनगरचं जम्बो कोविड सेंटरचं काम दिलं. दादा 15 दिवसात तुम्ही त्यांना हाकललं तिथनं, कारण त्या एका पत्रकाराचा मृत्यू झाला, त्यानंतर लक्षात आलं की यांच्याकडे काहीच नाही आहे. 15 दिवसात तुम्ही त्यांना हाकललं आणि ब्लॅकलिस्ट केलं, त्यांनाच 5 कोविड सेंटर मुंबईमध्ये दिले, त्यांनाच दिलं. आणि खरं म्हणजे इतक्या या घोटाळ्याच्या वेगवेगळ्या तक्रारी या ठिकाणी करण्यात आल्या आहेत, पण त्यावर कुठली कारवाई ही मात्र होताना दिसत नाही. आता आपण मुलुंड कोविड सेंटरचं बघा, तडकाफडकी आपण त्याचं काम दिलं आणि आपले सत्तारूढ पक्षाचे एक नेते आहेत, त्यांची एक ट्रस्ट आहे, आशा कॅन्सर ट्रस्ट अँड रिसर्च सेंटर, यांना हे काम दिलं. आम्हाला वाटलं की चला, आशा कॅन्सर ट्रस्ट अँड रिसर्च सेंटर म्हणजे काहीतरी कुठली तरी चांगली संस्था असेल. त्याची माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की अशा प्रकारची संस्था कुठेही रजिस्टर्डच नाहीये, कुठेच नाहीये. त्याचं केवळ नाव एक तयार केलं, सुंदर लेटर पॅड तयार केलं आणि त्याच्या आधारावर त्या ठिकाणी तक्रार दिली. आणि मग काय झालं, महिन्याभरात मुलुंड कोविड सेंटरच्या अधिष्ठात्याने तक्रार केली की या कंपनीची लायकी नाही, क्षमता नाही, डॉक्टर नर्स पुरवले जात नाही, आणि मग 4 महिन्यानंतर त्यांचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आला. पदाधिकारी आहेत, अध्यक्ष महोदय, कोविडच्या काळामध्ये खरं म्हणजे ऑक्सिजनच्या संदर्भात आपण निर्णय केला, आणि आपण सांगितलं की 10 रुग्णालयामध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट आपण लावायचे, आणि मग प्लांट उभारणीचे काम 3 निविदाकार पुरवठादार यांना देण्याच्या संदर्भातली फाईल या ठिकाणी तयार झाली. आणि मग हे जे ऑक्सिजन जनरेशन प्लांट आहेत हे तयार करण्याकरता 84 कोटी रुपयाचं कंत्राट दिलं. आता या तिन्ही कंपन्या ज्या आहेत, या तिन्ही कंपन्या ब्लॅकलिस्टेड होत्या, तिन्ही
आणि शेवटी यातल्या एका कंपनीला म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की एका दिवसात त्या कंपनीने जाऊन डिस्ट्रिक्ट कोर्टातनं त्याच्याविरुद्ध ऑर्डर आणला. खरं म्हणजे अशा प्रकारच्या ब्लॅकलिस्टिंगच्या संदर्भात डिस्ट्रिक्ट कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन कुठे आहे मला समजत नाही. ते नाही आहे, त्याची प्रोसेस आहे, पण कंटेस्ट नाही केलं. आणि ही हायवे नावाची कंपनी आहे, याला आता त्यांच्यावर हे आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे एकच उरलेले आहे असं सांगून त्यांना आपण हे काम देऊन टाकलं. ते शेवटपर्यंत लागले नाहीच, लागले नाहीच. आश्चर्याची गोष्ट आहे की हायवे काय आहे मला माहीत नाही, पण हे हायवे कधीच बांधत नाही. हे पेंग्विन आणतात, हे पिंजरे बांधतात. आणि जेव्हा याच्या डीपमध्ये आम्ही गेलो, साहेब यांच्याजवळ साधा जीएसटी नंबर नाही आहे. हे कोणाचा जीएसटी वापरतात माहिती आहे? हे वापरतायत एका डिपार्टमेंटल स्टोअरचा जीएसटी नंबर. मग आता डिपार्टमेंटल स्टोअर हे ऑक्सिजन सप्लाय करणार आहे. आणि खूप मोठ्या घोषणा झाल्या, पण काहीच झालं नाही. म्हणजे ही फाईल तर माझ्याजवळ आहेच, ही फाईल जर वाचली तर काय सुरस आणि चमत्कारिक फाईल होऊ शकते. आपण रोलर कोस्टर म्हणतो ना, अशी रोलर कोस्टर फाईल आहे. कशी बदलत गेली आहे ती फाईल हे या फाईलमधनं आपल्या लक्षात येतं. पण अध्यक्ष महोदय, या संपूर्ण कोविडच्या काळात अजूनही आमचे सहकारी मांडतील खूप घोटाळे आहेत. मी काय सगळे मांडणार नाही, मला कमी वेळात आपला संपवायचा आहे, अनेकांना बोलू द्यायचं आहे. पण मला आश्चर्य वाटतं की कोविडच्या काळातही इतके भयानक घोटाळे जर या ठिकाणी होत असतील तर काय खरं. म्हणजे आता बघा काय परिस्थिती होती. आता सप्टेंबर 2020 म्हणजे परिस्थिती सांगतो की वजन पडल्याशिवाय फायली चालायच्या. मुंबई महापालिकेच्या वतीनं गरिबांसाठी 73 औषधी खरेदीची फाईल ही महापौरांकडे मान्यतेला गेली. सप्टेंबर 2020 कोरोनाचा काळ. मे 2021 पर्यंत 18 स्मरणपत्र गेली. आणि 18 स्मरणपत्रानंतर मग त्यांच्या कार्यालयाने सांगितलं की फाईल गहाळ झाली. म्हणजे कोविडने लोक मरतायत आणि आम्ही औषध खरेदी करण्याच्या ऐवजी पत्र पाठवतो एकमेकाला. मग नवीन फाईल तयार झाली. ती नोव्हेंबर 2021 म्हणजे 1 वर्ष 2 महिन्यांनी दुसरी फाईल मंजुरीसाठी आली. म्हणजे 15 महिने 18 स्मरणपत्र. काय गरिबांकरता औषध खरेदी होणार आहे? कुठे औषध नव्हतं, खरेदी नव्हती. आणि मग आपापसातच भांडण झालं. स्थायी समितीच्या बैठकीत पोलीस चौकशीची मागणी करण्यात आली. आयुक्तांनी विशेष उपायुक्त आरोग्य उपायुक्त यांची 2 सदस्यीय समिती गठीत करण्याची मागणी मान्य केली. 14 दिवसात अहवाल येणार होता. अजूनही तो अहवाल आलेलाच नाही, कारण तो येऊ शकत नाही. आणि फाईल गहाळ झाल्याची तक्रार देखील या ठिकाणी नाही. आता ही फाईल कोणाची वाट पाहत होती हे मी काही वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही. तुम्ही बघा काय परिस्थिती आहे. इंजेक्शन आणि सर्वसाधारण लसी शेड्यूल 1 मुंबई महानगरपालिका, सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका. जुलै 2021 मध्ये करार संपला. नवीन निविदा अद्यापही काढण्यात आलेली नाही, त्यामुळे रुग्णांना खासगीतून खरेदी करावी लागते. शेड्यूल 2 ची औषधे. जुना करार जानेवारी 2022 मध्ये संपुष्टात आला, नवीन खरेदी नाही, त्यामुळे टॅबलेट आणि कॅप्सूल रुग्णालयात उपलब्ध नाहीत. शेड्यूल 3 ची औषधे. सिरप आणि ऑइंटमेंट. फेब्रुवारी 2022 मध्ये निविदा संपुष्टात, नवीन निविदा नाही. एक्सरे फिल्मच 250 साहित्य. जून 2021 मध्ये 100 प्रकारच्या साहित्यांची निविदा अजूनही प्रलंबित आहे, अजूनही प्रलंबित आहे, 10 महिने प्रलंबित आहे. मग शेड्यूल 5 डिसइन्फेक्टंट आणि अन्य गोष्टी. आता या काळामध्ये सगळ्यात जास्त त्याची आवश्यकता होती. 50% निविदा झाली, 50% अद्यापही प्रलंबित आहे. शेड्यूल 6 मग अशी मी सांगितलं की कशा प्रकारे थांबवलं.
शेड्यूल 7 कॉटन बँडेज. आता कॉटन बँडेज हे किती बेसिक गोष्ट आहे. डिसेंबर 2019 मध्ये निविदा जारी केली, अद्यापही ती फायनल झालेली नाही. शेड्यूल 8 निडल आणि सिरिंज 50%, त्याच्यावर खरेदी नाही. शेड्यूल 9 सर्जिकल उपकरणे केवळ 50% अंतिम. आणि शेड्यूल 10 लॅब उपकरणे, ब्लड कलेक्शन निडल जानेवारी 2021 पासून निविदाच निघालेल्या नाही. आता 10 शेड्यूलची परिस्थिती आहे. खरं म्हणजे महानगरपालिकेला रस कशात आहे? पेंग्विन मध्ये, प्राणी संग्रहालयामध्ये, इमारतींमध्ये, चौकांच्या सजावटीमध्ये. ते केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे असं माझं मत नाही, पण त्याच्यात अधिक इंटरेस्ट आहे. आम्ही आपलं त्या मलबार हिलकडे जातो तर दरवेळेस कुठे नवीन रेलिंग दिसतं, कुठे नवीन काचा लागलेल्या असतात, कुठे अजून काही नवीन लागलेलं असतं, चांगलं दिसतं. मुंबई सुंदर दिसली पाहिजे आपली. दर 6 महिन्यांनी, 3 महिन्यांनी काहीतरी नवीन दिसतं, चांगलं आहे. नवीन प्रकारचे ते आपले हे दिसतात, काय म्हणतात त्याला, बस स्टॉप दिसतात, नवीन प्रकारचं स्ट्रीट फर्निचर आम्हाला पाहायला मिळतं. आता तर आपण मुंबई रंग, चांगली गोष्ट आहे, दिसलंच पाहिजे. पण त्याचवेळी महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या या गरीब माणसाला अशा कोरोनाच्या काळामध्ये अशा प्रकारे जर आपण काहीही उपलब्ध ठेवणार नसू तर नेमकी काय परिस्थिती होईल